आज खातेवाटप झालेलं आहे आणि माननीय अजित पवार यांना अर्थमंत्री मिळाल्यामुळे चर्चांना उधाण येणं स्वाभाविक आहे आणि खरं तर आमच्या त्यांच्याबद्दल कधीच तक्रारी नव्हत्या. तक्रारी होत्या कारण त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी होते आणि त्यावेळेला त्यांनी जे करणं अपेक्षित होतं ते झालं नाही. परंतु आता माननीय एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि निश्चितच अजित पवारांकडनं ही अपेक्षा आहे की ते कोणताही भेदभाव करणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि दुसरी गोष्ट की खरं तर खातेवाटप याची घाई सरकारपेक्षा आमच्या मीडियातल्या काही मित्रमैत्रिणींनाच जास्ती होती. खरं तर कोणतं खातं कोणाला जावं यापेक्षा त्या मंत्र्यांनी त्यांचा कार्यभार व्यवस्थितपणे सांभाळणं आणि जनतेला सर्व योजनांचे फायदे पोहोचवणं हा खरा त्यातला मतितार्थ असतो. परंतु आपण पाहिलं की आमचे जे विरोधक आहेत आता संजय राऊत यांनी तर 10 तारखा दिल्या की सरकार आत्ता पडेल मग पडेल. त्यांची सर्व भाकीतही खोटी ठरलेली आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तरी पण मीडिया त्यांना इतका सिरियसली का घेतो हेच समजत नाही. उद्धवजी ठाकरे म्हणाले की आम्ही यांची कूटनीती खलबत्त्यात कुटू. खरं तर मला असं वाटतं आता त्यांच्या हाती केवळ खलबत्ताच राहतो की काय ते आपण पाहूया.